त्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। महिला सक्षमीकरणाबरोबर महिला बचत गट जे आहेत ते सक्षम करण्याचा निर्णय घेतला। एक प्रकारे या आजच्या लेक लाडकी या योजनेमुळे लाखो कुटुंबियांना फायदा होईल आणि मुलीच्या शिक्षणाचा जी काही पालकांना चिंता असते ती मिटून जाईल। त्यामुळे हा मोठा निर्णय आज आजच्या या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि याचा फायदा राज्यातल्या महिला सक्षमीकरणामध्ये होईल। साहेब तीर्थक्षेत्र विकासासाठी काल 531 कोटी रुपयांची तुम्ही मान्यता दिली। काल तीर्थक्षेत्र विकासामध्ये परळी वैजनाथ घृणेश्वर मंदिर विकास आणि सप्तशृंगी आपला जो गड आहे या तीन विषयावर काल निर्णय घेतले। जवळपास 531 कोटी रुपयाचा आराखडा तयार होतोय आणि ही देवस्थानं जी आहे तिथला आजूबाजूचा परिसर पूर्णपणे विकसित होईल आणि मोठ्या प्रमाणावर या आपले जे भाविक आहेत त्यांना त्याचा फायदा होईल। यहाँ पर आज जो मंत्रिमंडल बैठक में एक बहुत ही बड़ा निर्णय हुआ है महिला सक्षमीकरण के लिए लड़की का जन्म होता है तो 5,000 रुपये, पहली में जाती है तो 6,000 रुपये, छठी में जाती है तो 7,000 रुपये, 11वीं में जाती है तो 8,000 रुपये और 18 साल की उम्र होती है तो 75,000 रुपये, ऐसे 1,00,000 रुपये देने का निर्णय हुआ है। ये राज्य में जो पालक है लड़की के पढ़ाई की चिंता होती है ये चिंता सरकार ने दूर की हुई है और ये बहुत बड़ा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकार ने आज लिया हुआ है। उसी के साथ कल परळी वैजनाथ घृणेश्वर मंदिर और सप्तशृंगीगढ़ इसके लिए भी उनके विकास आराखड़ा जो नए से बनेगा वहाँ भाविक जाते हैं उनको सुविधा मिलेगी 550 करोड़ रुपये की। ये तीन योजना भी आगे बढ़ाने का विकास करने का निर्णय लिया हुआ है। आप लोगों को जो रिपोर्ट आना था नांदेड़ वाला रिपोर्ट जो आना था क्या वो सबमिट हुआ है? क्योंकि आपने आदेश भी दिए थे जल्द से जल्द अगर वहाँ पर कुछ इस तरह की हरकत हुई है। नहीं, वो जल्दी से उसके ऊपर चौकसी के आदेश दिए थे वो रिपोर्ट सादर होगा और उसके ऊपर आगे की कार्रवाई होगी। सर तुमच्या नेतृत्वाखाली दुसरा दसरा मेळावा होणार आहे आझाद मैदान आणि कॉंग्रेस मैदान हे दोन मैदान आहेत सांगतो नंतर। शिवतीर्थ आपण तिथे घेणार नाही सभा जी दसरा मेळावा आझाद मैदान आणि क्रॉस मैदान आरक्षित केलेलं आहे त्यामुळे यावेळेचा दसरा मेळा कारण BKC मध्ये काम सुरू असल्यामुळे बुलेट ट्रेनचं आणि इतर कामं असल्यामुळे हे मैदान आरक्षित केलेलं तिकडे दसरा मेळावा। तर मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे बोलत होते आणि यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। राज्यामध्ये महिला सक्षमीकरण धोरण राबवलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। घृणेश्वर त्याचप्रमाणे सप्तशृंगी मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि मोठा निधी यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे